सगळे अजून काय काय होतंय, कुठल्या पक्षात काय काय घडतंय म्हणून. पण निश्चित मोठे मोठे भूकंप आता निवडणुकीच्या तोंडावर म्हणजे 15 दिवसामध्ये 20 दिवसामध्ये आपल्याला झालेला बघायला मिळतील. गिरीश महाजनानं जे वक्तव्य केलंय की 15 दिवसामध्ये भूकंप होणार आहे, 13 तारखेला भूकंप होणार आहे, यामध्ये सत्यता आहे. या पक्षातल्या उभाठा गटातले असतील, राष्ट्रवादीचे असतील, काँग्रेसचे असतील, तेथील कार्यकर्ते कंटाळलेले आहेत. आता ते संभ्रम अवस्थेत आहेत, नेमकं आम्ही कोणत्या पक्षाचा झेंडा हाती घ्यायचा आहे. आणि म्हणून त्यांच्यात असलेली अंतर्गत ज्या नाराजग्या आहेत त्या आता बाहेर येतील. त्यांना हे लोक ईडीचं नाव देतील, म्हणजे गेले ते गद्दार, ते धोकेबाज, त्यांना ईडीचा धाक होता, असे सगळे वाक्य हे वापरणार आहेत. परंतु कार्यकर्त्यांनी सुद्धा, इतर पक्षाच्या नेत्यांनी सुद्धा हे मनोमन ठरवलंय की आता या लाथाळीमध्ये बसण्यापेक्षा आपण एक आपला स्वाभिमानाने इतर पक्षात जाऊन, मग ते शिवसेना असो तो भाजपमध्ये जाऊन आपण आपल्या स्वाभिमानाने जगावं, म्हणून मोठा भूकंप ह्या 13 तारखेनंतर होईल. म्हणजे राजकीय भूकंप होईल. महाराष्ट्र जपान नाही रोज भूकंप, महाराष्ट्र जपान नाही भूकंप. आणि महाराष्ट्रात जेव्हा एक भूकंप होईल 2024 ला, तेव्हा तुम्ही कुठे वाहून जाणार आहात याची तुम्ही मनाची तयारी सगळ्यांनी केली. ईडीच्या भीतीनं पक्ष फोन द्यायला भूकंप म्हणत नाही. ईडीचा वापर करून विरोधकांवर धाडी घालणं आणि त्यांना तुरुंगात टाकणं त्याला भूकंप म्हणत नाही, त्याला डरपूकपणा म्हणतात. मर्दा असा तरी सगळे ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स, पोलीस बाजूला ठेवून मैदानात, मग तुमच्या पिचक्या मांड्या कसा आम्ही सोडून करतो त्या बघा. मोदींचा नाशिकला रोड. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.